कोल्हापुर में भी हमारा था, रामटेक में हमारा था। अब एक केडर महाविकास आघाड़ी के साथ अगर आता है तो सांगली वाली सीट महाविकास आघाड़ी को हम दे सकते हैं ना, शिवसेना हो, एनसीपी हो या कांग्रेस हो, ये महाविकास आघाड़ी है। सांगा जर सांगली मधल्या काँग्रेसच्या काही व्यक्ती, आम्ही एक स्पष्ट केलेलं आहे सांगलीच्या बाबतीत किंवा महाविकास आघाडीच्या बाबतीत, म्हणजे कोणीही कटुतेनं बोलायचं नाही, जरी सांगलीच्या बाबतीत काही लोकांनी काही भूमिका व्यक्त केली असती काँग्रेसच्या, दिल्लीत गेले असतील, महाराष्ट्रात जाऊन बोलत असतील, तरी आमच्या सूचना आमच्या कार्यकर्त्यांना सहकार्यांना आहेत की आपण त्याच्यावरती कोणतेही कटू मत व्यक्त करायचं नाही। या कार्यकर्त्यांच्या भावना असतात, सांगलीतल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या त्या व्यक्त केल्या असतील, अशा प्रकारच्याच भावना आमच्या कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। त्याच्यावरती आमचं जे म्हणणं आहे ते आम्ही आमच्यात ठेवलं, आम्ही काही त्याच्यावर जाहीर प्रचार केला नाही। अशाच प्रकारच्या भावना शिवसेनेच्या खालच्या केडरनं रामटेकच्या बाबतीत व्यक्त केल्या, शूटिंग सीट आहे। अशाच प्रकारच्या भावना आमच्या अमरावतीमधल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या। या तिन्ही सीटवरती आम्ही अनेक वर्ष लढतो आहोत आणि या तिन्ही जागा आम्ही हसत हसत महाविकास आघाडीसाठी आम्ही त्या सोडल्या, म्हणजे काँग्रेसला दिल्या। भावना आहेत, सांगलीमध्ये सुद्धा भावना असतील कार्यकर्त्यांच्या, पण शेवटी आपण महाविकास आघाडी म्हणून लढतोय। फक्त आपल्याच पक्षाचा विस्तार करण्यासाठी आघाडी होत नाही, आघाडी ही आघाडीचा विस्तार करण्यासाठी होते आणि देवाणघेवाण होत असते। सांगलीची जागा जर आम्ही एकत्र राहिलो तर शिवसेनेच्या मशालीवर आमचे चंद्रहार पाटील 100% जिंकतात, पण काही व्यक्तिगत कारणामुळे, काही व्यक्तिगत अडचणीमुळे कोणाला भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत करून तिथे काही वेगळं घडवायचं असेल तर त्याला शिवसेना ते होऊ देणार नाही आणि ती जागा त्यामुळे शिवसेना लढते। आम्हाला खात्री आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उत्तम लोकांचा पाठिंबा मिळतोय। लवकरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा प्रचारात उतरतील, जसे आम्ही इतरत्र उतरलेलो आहोत। कोणी एखादा प्रचार यंत्रणेवर पक्षाच्या बहिष्काराची भाषा करत असेल तर ते महाविकास आघाडीसाठी धोकादायक आहे। मग संपूर्ण महाराष्ट्रात असंच चित्र निर्माण झालं किंवा देशात असंच चित्र निर्माण झालं त्याला जबाबदार कोण असेल? काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, या देशाचं नेतृत्व काँग्रेस पक्षाला करायचं असं आम्ही मानतो, आम्हाला करायचं नाहीये। प्रधानमंत्री काँग्रेसचा व्हावा ही आमची भूमिका आहे, त्याच्यामुळे एका सांगलीसाठी देशातलं प्रधानमंत्रीपद काँग्रेस घालवणार आहे का हे त्यांनी विचार करायचा आहे। महाराष्ट्रात नाही, अखिलेश यादव का नाराज आहेत, ममता बॅनर्जी क्यों अलायन्स नहीं कर रहे, उसके बारे में भी चर्चा होने दो, लेकिन हम महाराष्ट्र में कांग्रेस के साथ है और रहेंगे। आप एक सीट के लिए देश का प्रधानमंत्री पद मत फूको। चलिए, कांग्रेस को नोटिस भेजा गया है इनकम टैक्स की तरफ से, वेणुगोपाल का कहना है कि ये जो अकाउंट फ्रीज करने की तैयारी इलेक्शन को लेकर जो फाइनेंस हो रहा है उसको रोकने की, सब जगह पे हो रहा है, ये सिर्फ कांग्रेस को नहीं, हमारे ऊपर भी बहुत ही पोजिशन हमारी खराब कर दी। हमारे अमल कीर्तिकर को नोटिस आ गया अचानक, हमारे और दो प्रमुख लोगों को नोटिस आया है। अब कब तक चलेगा ये खेल हम देख लेंगे, हम भी खेलेंगे आप भी खेलो। बहुत कम है, इतना रेट कैसा? महाराष्ट्र में तो 50 करोड़ का हिसाब हो गया है, तो पंजाब वालों को इतना कम क्यों दे रहे हैं? महाराष्ट्र में 50-50 करोड़ का पैसा खत्म हो गया इलेक्ट्रल बॉन्ड का, इलेक्ट्रल बॉन्ड का पैसा खत्म इतने जल्दी कैसे हो सकता है? 25 करोड़ क्या है ये? पंजाब इतना बड़ा स्टेट है और महाराष्ट्र में आपने 50 करोड़ की बोली लगाई थी 2 साल पहले,
और आप वहां 25 करोड़, ये अपमान है, ये नहीं, ऐसा नहीं चलेगा बीजेपी का, ये बहुत ही घृणास्पद व्यवहार है। देखिए लोटस को ऑपरेशन करो या बनाना का ऑपरेशन करो या और किसी का करो, कुछ नहीं होने वाला। हम जेल जाएंगे और जेल से भी पार्टी बढ़ाएंगे और चुनाव लड़ेंगे, कर लीजिए। अब आपके झांसे में कोई आने वाला नहीं है, जिसको आना था वो डर कर भाग गए, अब कोई डरने वाला नहीं है। इंडिया अलायंस की जो भूमिका है वो देश में इस वक्त सीट शेयरिंग के तौर पर नजर नहीं आ रही है। महाराष्ट्र की बात की जाए, बिहार तो क्या महाराष्ट्र में महायुति का सीट शेयरिंग हो गया? देखिए सबसे पहले इस देश में बीजेपी के साथ कोई नहीं है, तो उनका कोई सीट शेयरिंग का मामला नहीं है। बात फंसी है उनकी महाराष्ट्र में, तो महाराष्ट्र में सीट शेयरिंग अब तक क्यों नहीं हो रही है? बार बार ये शिंदे और अजित पवार को दिल्ली क्यों जाना पड़ रहा है, इस बारे में मुझे सवाल पूछिए। रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून नारायण राणे यांना महायुतीने, मला माहित नाही काँग्रेसचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कोकणात कोणी असले तरी रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या दोन्ही जागा शिवसेनाच जिंकेल। उलट त्यांनी यावेळेला निवडणुकीत उतरायलाच पाहिजे नारायणराव राणे यांनी। नाही आता ते आता मी कसं काय बोलू त्याच्यावर, गुलामांना काय आवाज असतो का? स्वाभिमानी लोक असतात ते आवाज उठवू शकतात अन्यायाबद्दल। ज्यांनी 50-50 कोटी रुपये घेऊन स्वतःचं इमान विकलंय त्यांनी तिकिटासाठी भांडण करू नये।